तो बुलेटिन की सुरुवात करतोय जळगावच्या बातमीना। जळगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीत हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी दररोज पहाटे 5 वाजल्यापासून मालाचा जाहीर लिलाव केला जातो आणि यासाठी ही गर्दी झाली आहे। हे दृश्य आपण पाहतोय जळगाव मधील एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आणि अशातच या मार्केट मध्ये दररोज शेतकरी व्यापारी आडते तसंच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे। या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सदासपणे उल्लंघन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनेक व्यापारी तसंच ग्राहक हे तोंडावर मास्क देखील लावत नाहीयेत। मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर देखील राखत नसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कोरोनाचा धोका या ठिकाणी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती एक व्यापारी म्हणून मी संजयमृत महाजन इथं निवेदन देतो की इथं इतके अति प्रमाणाचं बाहेर गर्दी होते आणि ट्रॅफिकचा बिलकुलही नियम नाही आहे आणि इतके म्हणजे संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात इतकी मोठी गर्दी होणे हा एक कोरोनाला आमंत्रण देण्याचा संसर्गाला आमंत्रण देण्याचा ट्रॅफिक उपक्रम आहे। तर याला एक ट्रॅफिकचं काहीतरी बंदोबस्त करायचा आणि लोकांचं थोडंसं डिवायडेशन करा। सोशल डिस्टन्स जे असते ते इथं मुळीच नाही आहे। तो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। जळगाव जिल्ह्यात शनिवार आणि रविवार दोन दिवसाचा लॉकडाऊन या ठिकाणी घोषित केला होता। तो नागरिकांनी सहकार्य या लॉकडाऊनला केलं आणि कडकडीत बंद या ठिकाणी होता। मात्र आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आपण बघू शकतो की जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी एकत्र झालेले आहे खरेदीसाठी। छोटे व्यापारी मोठे व्यापारी फळ विक्रेते तसेच शेतकरी या ठिकाणी सकाळपासून गर्दी केलेली आहे। फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी होते। आपण बघू शकतो की कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे जळगाव जिल्ह्याची ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे। मृत्यूदरही या ठिकाणी मोठा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आहे। तरीसुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष करत फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी केली गेलेली आहे। मात्र वारंवार जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, नागरिकांनी याला सहकार्य करावं, मात्र या ठिकाणी कुठलाही नागरिक व शेतकरी व्यापारी व इतर नागरिक जे आहे खरेदीदार ते कुठलाही नियमाचं पालन या ठिकाणी करताना दिसत नाही। संजय महाजन, साम टी व्ही, जळगाव।